कर्जतमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. नेरळ नजीकच्या मिरचोली गावातून वाहणाऱ्या पेज नदीमध्ये एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी नदीच्या प्रवाहात बुडालेल्या आदित्य मोरे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी नदीच्या पात्रामध्ये सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या युवकाने फोटोसाठी नदीत उडी मारली आणि स्वतःचा जीव गमावून बसलाय. पेज नदीमध्ये खडकावर आणि पाण्यात उड्या मारण्याचे छायाचित्र काढण्याच्या नादात या तरुणाचा नदीत तोल जाऊन बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. अधिक तपास सुरू असून 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या अंधेरी परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळ जवळील मिरचोली या गावात पर्यटनासाठी आले होते. दुपारी जेवणानंतर कला दिग्दर्शक असलेले सुकांत पाणीग्राही यांचा मुलगा सौजस यांच्यासोबत पर्यटनासाठी आलेले अनेक तरुण आणि ज्येष्ठ मंडळी गावच्या पेज नदी किनारी फिरण्यासाठी गेले होते. आदित्य मोरे यास पोहता येत नसल्याने तो नदीवरील खडकावर बसून छायाचित्र काढत होता. नंतर त्याने लाईव्ह फोटोसाठी पाण्यात उडी घेतली आणि त्याचा घात झाला. त्याचा मृतदेह काल दुपारी आढळून आला.